एक और जहां बारिश के कारण शहर के कई हिस्सों में जिधर नजर दौड़ाए उधर पानी ही पानी नजर आ रहा है, तो वहीं दूसरी ओर शहर के समता नगर नारानारी क्षेत्र में पानी की किल्लत से स्थानीय नागरिक त्रस्त होकर सड़कों पर उतर आए हैं और OCW एवं महानगर पालिका के खिलाफ नारेबाजी कर अपना रोष व्यक्त कर रहे हैं। शहर के समता नगर नारानारी परिसर में नया जलकुंभ तो कई दिनों से बनकर खड़ा है, पर अब तक इससे नागरिकों के घरों तक पानी नहीं पहुंच पाया है। आज भी स्मार्ट सिटी कहे जाने वाले नागपुर शहर के इस क्षेत्र में लोगों को घंटों लाइन में लगकर मजबूरन टैंकर से पानी भरना पड़ता है। इस ओर प्रशासन का कोई भी अधिकारी ध्यान नहीं दे रहा है, जिसके चलते स्थानीय नागरिकों की आवाज प्रशासन तक पहुंचाने के लिए महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस के नेतृत्व में नारानारी जलकुंभ के सामने प्रदर्शन कर OCW एवं महानगर पालिका मुर्दाबाद के नारे लगाए गए। टंकी भरलेली आहे, 3-4 वर्षा आता भरलेली आहे। हे समता नगर नारा नारी मध्ये ते पाणी पोहोचल्या पाहिजे, टँकरनं पाणी पाहिजे नाही, कारण की कीचडमुळे सगळ्याला आणि त्रास होत आहे। टँकर बसते तर टँकर जाऊ नाही शकत, बोरवेल खराब आहेत, कोणी अधिकारी लक्ष नाही देत आहेत, फक्त टँकरचे नंबर लावायला तर त्याला हकालून देतात हे लोक। पाणी अगर नळाने मिळालं तो खूपच छान होणार आहे। गडकरी साहेब काही दिवसानं याचं उद्घाटन करणार आहेत, त्यांनी रोडाची बी अवस्था पाहिला पाहिजे, रोड मंत्री आहेत तर त्याने लक्ष दिलं पाहिजे। गरीब लोकांना खूप त्रास होत आहे पाण्यामुळे, पाणी तर कमसेकम इकडे 15-20 वर्षापासून ही समस्या आहे। कुठे कुठे त्याने 2 किलोमीटर जाऊन हे पाणी भरत आहेत, लोकांना टँकर नाही मिळाले ते असे बिना पाण्याच्या दुसऱ्या शौचालयामध्ये जाऊन आंघोळ वगैरे करत आहेत, त्या कुणाच्या पाणी उधार मागून पाणी घेतात। नारानारी में बने जलकुंभ पर चढ़कर नागरिकों ने प्रदर्शन किया। इस वक्त प्रदर्शन में शामिल पूर्व नगर सेविका ने कहा कि जलकुंभ पर चढ़कर प्रदर्शन करने का हमारा मकसद है कि जिस जलकुंभ का उद्घाटन केंद्रीय मंत्री के हाथों होने वाला है पर उससे लोगों तक पानी नहीं पहुंच रहा है, जिसे प्रशासन भी आंखें मूंदा बैठा हुआ है। मी नेहा राकेश निकोसे, माजी नगर सेविका प्रभाग 2 आहे। आणि टंकीवर चढण्याचं उद्देश एवढाच आहे की ही टंकीचं काम 5 वर्षापासून झालेलं नव्हतं, ज्या ठेकेदाराला OCW दिलेलं होतं ते एकदम संत गतीनं काम केलं आणि आता ह्या टंकीचं उद्घाटन आपले माननीय नितीन गडकरी जे मंत्री आहेत, परिवहन मंत्री आहे, एवढा उद्देश आहे की बघा आता नगरसेवक कोणी राहिलं नाही, अपेक्षा आमच्या 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 नगर आमच्या वासियांच्या एवढ्या अपेक्षा आता फक्त आमदारकडून आणि मंत्रीकडूनच आहे की जेणेकरून मंत्रींनी इथं उद्घाटन केला तर हे समता नगरला पाणी पुरवलं पाहिजे, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे या नगरवासियांकडे जे एक एक बुंदासाठी तरसलेले आहे। टँकरद्वारा पाणी पुरवत नाही आहे आम्हाला, समता नगरवासियांना टँकरद्वारे पाणी पुरवत नाही आहे, OCW त्यांनी म्हणजे मंत्री आहे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, त्यांनी आवर्जून त्यांनी प्रशासनाला त्यांचे डोळे उघडले पाहिजे, त्यांना आवर्जून सांगितलं पाहिजे की या नगरवासियांना टँकरद्वारे पाणी राहील। गडकरी साहेबांनी म्हटलं 24 तास पाणी राहीन, पण इथे 24 तास पाणी असं काही नाही। तुम्ही समता नगर नॉन नेटवर्किंग एरिया तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता टँकरद्वारे पाणी पुरवठा, आणि 5 दिवस झाले ही टँकर बंद असल्यामुळे महेंद्रनगर टंकीवरून पाणी येत आहे ते पण प्रत्येकांच्या घरी जात नाही आहे, एक एक बुंदासाठी इथे नगरवासी तरसलेले आहे। म्हणून आम्हाला हा आंदोलन करावं लागलं आणि टंकीवर आम्हाला चढावं लागलं। मी फक्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फक्त एवढी मागणी करते की तुम्ही जेव्हा इथे या तेव्हा ह्या नगरवासी तुम्ही पहा की किती हालपेष्ट आहे, तुम्ही आमच्याकडे येतात आमच्याकडे पहा की रस्त्याची काय हालत आहे, किती गड्डे झाले लोकांना, आता प्रशासन बसलेली आहे, आता नगरसेवक कोणीच नाही राहिले, तर तुम्ही प्रशासन बसले तर प्रशासनचे डोळे उघडा तुम्ही की जेणेकरून ते इथे पॅचेस मारतील, जेणेकरून इथे लोकांना पाणी पण मिळेल आणि सुविधा मिळेल, ॲम्ब्युलन्स सारख्या वस्तूसुद्धा समता नगरला जाऊ शकत नाही एवढे गंदे हालत आहे। माझं नाव रेखा लांजेवार, मी उत्तर नागपूर माजी अध्यक्ष। ज्याप्रमाणे BJP सरकारने किंवा गडकरी सरकारने बोलले होते की आम्ही 24 तास पाणी देऊ, है ना, पण आपला वादा त्यांनी हेच काय कुठलेही त्यांनी वादे कम्प्लीट केलेले नाही आहेत आतापर्यंत। आणि जे चांगले श्रीमंत एरिया आहे जिथे चांगले श्रीमंत लोक असतात तिथे त्यांच्याकडे 3-3, 4-4 तास पाणी, सायंकाळी पण पाणी, सकाळीच पण पाणी, आणि स्लम एरियामध्ये अजिबात पाणी नाही, म्हणजे हे काय, हे म्हणजे तुम्ही भेदभाव का करत आहे जनतेशी? श्रीमंत लोकांनी तुम्हाला वोट दिले, गरिबांनी तुम्हाला वोट दिले, त्यांच्या वोटामुळेच तुम्ही जिंकून आले, पण तुम्ही भेदभाव का करता जनतेशी मला हेच समजत नाही। ही सरकार हमेशा भेदभावच करते, तर आम्ही ह्या सरकारचा निषेध करतो आणि यांनी आमच्या म्हणजे सगळ्या गरीब किंवा श्रीमंत सगळ्यांना आवर्जून
म्हणजे त्यांनी समानता बरतवावी। नागरिकों का कहना है कि उन्हें आश्वासन दिया गया था कि क्षेत्र में 24 घंटे पानी दिया जाएगा। नागरिकों ने आरोप लगाया कि जरीपटका जैसे क्षेत्र जहां पर नामचीन और अमीर लोगों का रहना है, वहां पर 24 घंटे पानी आता है, जबकि समता नगर नारा नारी जैसे झुग्गी परिसर में पानी मुश्किल से एक घंटा तक नहीं आता। नागपुर में बोला गया था कि 24/7 यहाँ पे यहाँ की सरकार ने बोली थी, बीजेपी सरकार ने, कि 24/7 मतलब 24 घंटे आपको पानी दिया जाएगा। हमारे इधर प्रभाग क्रमांक एक जरीपटका जहाँ पे 24/7 मतलब 24 घंटे लोगों को पानी है क्योंकि वहाँ पैसे वाले लोग हैं, लेकिन क्षमता नगर जैसा जो स्लम एरिया है वहाँ पे कितने घंटे पानी मिलता है बताओ? एक घंटा भी पानी नहीं है, वहाँ पे नल लाइन भी कनेक्शन नहीं जोड़े अभी तक। नितिन राउत साहब जब यहाँ के पालक मंत्री थी उन्होंने बहुत सारे काम कराए, लेकिन जब से सरकार पलटी वहाँ पे काम बंद हो गए हैं, जो काम उन्होंने पास भी किए थे वो भी बंद हो गए। अभी ये टंकी का उद्घाटन हुआ है, ये टंकी बनी है, इसका उद्घाटन 30 तारीख को नितिन गडकरी साहब करने वाले, लेकिन ये टंकी से क्या गरीब लोगों को पानी मिलने वाला है क्या? टैंकर वाले एक तो वसूली करते हैं, कई बार शिकायत की हमने OCW के डेलीगेट साहब को, लेकिन कोई सुनवाई नहीं। लोगों से पैसा मांगा जाता है, टैंकर जाती है, फंस जाती है, रोड खराब हो जाते, लोग अपना काम धंधा छोड़ के पानी के इंतजार में बैठे रहते टैंकर के। अब ये टंकी बनने के बाद भी यहाँ पे कोई अभी मतलब उनको कंफर्म नहीं है कि समता नगर वाले वालों को मोर्चा करने का इसलिए उद्देश्य कि टंकी बनने के बाद भी समता नगर वालों को पानी मिलेगा क्या? ये जो गरीब जनता है ये रोज कमाने खाने वाली, ये क्षमता नगर जैसा एरिया हो गया, मतलब क्षमता नगर नारा नारी इस साइड जो है यहाँ पे लोगों को पानी की सुविधा नहीं है और कई सालों से नहीं है, और ये मंत्री सब आपको में पट्टी डाल के बैठे हुए। नागपुर शहर स्मार्ट सिटी तो कहलाता है, लेकिन नारा नारी जैसे क्षेत्र में पानी की हो रही इस तरह की समस्या से लगता है कि आज भी शहर के कई क्षेत्र स्मार्ट तो क्या सामान्य समस्याओं से ही अब तक नहीं निकल पाए हैं। NBC न्यूज के लिए राजकुमार मोड़ के साथ अक्सान सारी की रिपोर्ट।